नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते. अर्थातच सोलापूरच्या बातमीनं राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिकांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया समोर येते. भाजपमध्ये प्रवेशाआधी न्यूज 18 लोकमतला त्यांनी माहिती दिली आहे. स्वकीयांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं भाजपात प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असा धनंजय महाडिक यांनी म्हटलेला आहे. बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं, ऐकूया काय म्हणाले. स्वकीयांकडून प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणूनच भाजपात प्रवेश करत असल्याचा धनंजय महाडिक यांनी म्हटलेलं आहे. आणि यानंतर मात्र एक मोठा धक्का पुन्हा एकदा राष्ट्रवादीला बसल्याचं म्हटलं जात आहे. यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आज सोलापूरमध्ये तीन महत्त्वाचे प्रवेश होणार आहेत आणि त्यातलंच एक नाव म्हणजे अर्थातच धनंजय महाडिक. गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही या संदर्भात अनेक चर्चा होत होत्या. अखेर मात्र भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्वतः धनंजय महाडिक यांनी जाहीर सभेत वक्तव्य केलं आणि त्यानंतर या बातमीवर शिक्कामोर्तब पडला. पण सगळ्यात महत्त्वाचं, का भाजपमध्ये प्रवेश करतोय याचं कारण मात्र त्यांनी केवळ न्यूज 18 लोकमतशी बोलताना खुलासा केलेला आहे. या सगळ्या प्रकरणाचा राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं धनंजय महाडिक यांचं म्हणणं आहे. आज अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये हा प्रवेश होतोय आणि अर्थातच मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. यावेळची महत्त्वाची बातमी. आणि आता मात्र पक्षात प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणूनच भाजपात जाण्याचा निर्णय महाडिक यांनी घेतलाय, ऐकूया. मी 5 वर्ष लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे. लोकसभेचं खासदार म्हणून मी काम केलं, चांगलं काम केलं. संसदरत्न पुरस्कारानं सन्मान मला करण्यात आलेलं होतं. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने नेतृत्वाखाली मी काम केलं. पण या 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी प्रयत्न करून सुद्धा फार काही प्रतिसाद मला आपल्याच स्वकीयाकडून मिळाला नसल्यामुळं मी हा निर्णय घेतो आहे. आज सबंध देश आज मोदीजींच्या आणि अमित शहांच्या कार्यावर प्रभावित आहे. फडणवीस साहेबांच्या चंद्रकांतदादांच्या कामानं प्रभावित आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा सोलापुरात दाखल झाले आहेत. सध्या ते शासकीय विश्रामगृहात भाजप नेत्यांशी चर्चा करतायत. संध्याकाळी 6 दरम्यान शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा सुरू होईल. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची आज सांगता होतीये आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत 3 महत्त्वाचे भाजप प्रवेश आहेत तिघांचे. यापैकी नावं अशी आहेत, राणा जगजितसिंग पाटील, धनंजय महाडिक आणि जयकुमार गोरे हे आज भाजपवासी होणार आहेत. भाजपचं कमळ हाती घेणार आहेत. तत्पूर्वी अमित शहा हे सोलापुरात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय. साधारणतः 5 दरम्यान अमित शहा सोलापुरात दाखल झाले. शासकीय विश्रामगृहात सध्या अमित शहा आहेत सोलापूरमध्ये आणि या ठिकाणी भाजपच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाते, भेटीगाठी होत आहेत. आणि 6:30 दरम्यान मात्र सोलापूरच्या या महत्त्वाच्या हाय वोल्टेज सभेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी अनेक बैठका चर्चा अमित शहा शासकीय विश्रामगृहात करताना पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहा ज्या शासकीय विश्रामगृहात थांबलेले आहेत त्यापासून अगदी काही अंतरावरच माजी गृहमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदेंचं सुद्धा निवासस्थान आहे आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या सगळ्या भेटीगाठीला या सगळ्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त होताना दिसतंय. 7 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी मात्र अमित शहा सोलापूरमधल्या या महाजनादेश यात्रेच्या सांगता कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि उद्या मात्र त्यांचा मुंबई दौरा असणार आहे. एकूणच या सगळ्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा दृष्टिकोनातून ही दृश्य आपण पाहतोय. अमित शहांची ही दृश्य आहेत सोलापूर विमानतळावर दाखल झाल्याची. दुपारी मुंबई विमानतळावरून अमित शहा निघाले आणि त्यानंतर सोलापुरात दाखल झाले. साधारणतः 5 दरम्यान
यानंतर मात्र शासकीय विश्रामगृहात बैठका होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत, तर भाजपचे नेते यावेळी उपस्थित आहेत. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यासह अनेक भाजपचे बड़े नेते या सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि बैठकांवर बैठका होत आहेत. सोलापूरमधल्या या सभेला आज एक विशेष महत्त्व आहे, कारण या सभेमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. एकीकडे मेगा गळती सुरू झाली आहे, तर आज मात्र सोलापूरमध्ये मेगा भरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. याचविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विलास बडे यांच्याकडून. विलास, काय अधिक माहिती या संदर्भात? साधारणतः किती वाजता या सभेला सुरुवात होईल, काय माहिती मिळते? साधारण अजून तासभर लागू शकतो सगळं सुरू व्हायला. अमित शहा यांचं आगमन झालेलं आहे सोलापूरमध्ये, आणि काही वेळातच मराठवाड्यातून आता मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा घेऊन आता पश्चिम महाराष्ट्रात दाखल होतील. सोलापूरमध्ये काही वेळातच ते दाखल होत आहेत, आणि सोलापूरमध्ये आल्यानंतर अर्ध्या तासाचा त्यांचा रोड शो होणार आहे. सोलापूरमध्ये सध्या प्रचंड उत्साह या यात्रेचा समारोप आज टप्प्याचा होतोय. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जप्पे आता या पार्क मैदानामध्ये दाखल होत आहे, आणि एक उत्साह सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. खरं हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर ओळखला जायचा, पण आज चित्र मात्र पूर्ण वेगळं दिसतं. गेल्या काही वर्षात भाजपला जो जनादेश इथं मिळाला आहे, त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचा हा जो जनादेश इथं मिळालेला आहे, त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला आता भाजपचा बालेकिल्ला होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण इन्कमिंग सुद्धा आता सोलापूर जिल्ह्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये होणार आहे. दुसऱ्या बाजूला कोल्हापूर, सातारा आणि उस्मानाबाद जिथं भाजपचं मताधिक्य नव्हतं किंवा जिथं भाजपला फार ताकद नव्हती, अशा ठिकाणचे नेते आज भाजपमध्ये दाखल होत आहेत. तेव्हा या तीन जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांच्या भाजपला ताकद सुद्धा मिळणार. निश्चित. विलास, तुझ्या समवेत अनेक भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या क्षणी पाहायला मिळत आहेत. या एकूणच सोलापूरच्या या अमित शहांच्या दौऱ्याकडे आणि या हाय व्होल्टेज सभेकडे ते कशा पद्धतीनं पाहत आहेत, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. तीन बडे नेते, तीन बडे चेहरे आज भाजपवासी होणार आहेत, कमळ हाती घेणार आहेत. नक्कीच, आपण त्यांना विचारूया. भाजपमध्ये सध्या जे इन्कमिंग सुरू झालं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, आणि आज बडे नेते भाजपमध्ये सहभागी होत आहेत? भाजपच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षातून जर कार्य पाहिलं आपण, तर प्रत्येक गोष्टी, शेती, औद्योगिक पूर्ण काम अतिशय गतिमान आणि पूर्ण वेगाने चालू आहे. त्याच्यामुळे हे जे आपल्याला पाहायला मिळते, तुम्ही आता जो म्हणला इन्कमिंग जोरदार चालू आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी जे त्याच्यामुळे इन्कमिंग भाजपमध्ये जोरदार चालू आहे, आणि पॉझिटिव्ह काम केल्यामुळं हे तुम्हाला चित्र आज पाहायला मिळतं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. सोलापूरमध्ये धनंजय माडकर साहेबांचे जोरात चालू प्रचार चालू होत आहे. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची ताकद आणि दुगणी झाली आहे. इथे सोलापूरमध्ये भाजप वाढेल, धनंजय माडकर सोलापूरमध्ये वाढणार, कारण कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यात माननीय खासदार धनंजय माडिक साहेबांचे प्रबळ असे मतदार आणि नेटवर्क आहे. युवक वर्ग त्यांच्या साथीला आहे, आणि युवा शक्ती आणि माडिक उद्योग समूह त्यांच्या पाठीशी असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होईल, आणि खासदार धनंजय माडिक साहेबांना ह्या पुढे भविष्य चांगलं होईल. लागवी, आपण खरं तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगा, एक मोठं नेतृत्व लगेच निश्चित. विलास, तुमच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, पण आपण त्या ठिकाणाचा माहोल तुमच्या माध्यमातून लक्षात येतोय. आपल्याला मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली, आणि साधारणतः विलासने सांगितल्याप्रमाणे
तासाभरानंतर या ठिकाणी सभेला सुरुवात होणार आहे. धन्यवाद विलास तुम्ही दिलेला ऐकूनच या सविस्तर माहिती करता. वळूया पुढल्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजपनं अगदी पाचवा गिअरस टाकलेला दिसतोय. अमित शहा आज सोलापूरमध्ये आहेत तर उद्या मुंबईत असणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 तारखेला शनिवारी मुंबईत येणार आहेत. 7 तारखेला सकाळी 11 वाजता मुंबई, 2 वाजता औरंगाबाद तर संध्याकाळी 5 वाजता नागपूर असा हा दौरा असेल. विधानसभा निवडणुकीकरता मोदींच्या या दौऱ्याला अर्थातच एक विशेष महत्व आहे. विधानसभा निवडणूक जशी जवळ येते समीप येते तसा भाजपकडून प्रचाराचा धूमधडाका सुरू झालाय. आज अमित शहा सोलापूरमध्ये आहेत तर येत्या शनिवारी आठवडाभरानंतरच मोदीसुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सभेच्या ठिकाणी सुद्धा अगदी मोठ्या खुबीनं या सगळ्या गोष्टींवर नजर असणार आहे. कोकण विभाग, मराठवाडा आणि विदर्भ इथं मोदींची प्रत्येकी एक एक सभा होणार आहे. इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत या सभेकडे, हाय वोल्टेज सभेकडे सुद्धा नजर असणार आहे. घेतो अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. महासंग्राम असा सुरू राहे. सध्या गडकरी संबोधित करताय. आपल्याला जीवनातले अनेक अनुभव येतात पण त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या रूपाने जो संदेश दिला अर्जुनाला आणि त्यात त्यांनी जेव्हा सांगितलं की जेव्हा जेव्हा अधर्माचं राज्य येतं, धर्म नामशेष व्हायला येतो तेव्हा तेव्हा सत्याकरता, असत्याचा नाश करण्याकरता आणि सत्याची बाजू उचलून धरण्याकरता मी अवतार घेतला आणि अंतिम विजय हा सत्याचा. त्याच्यामुळे शॉर्टकट कट यू शॉर्ट, शॉर्टकट मारण्याच्या फंदात पडू नका आणि आउट ऑफ बॉक्स विचार करा आणि आउट ऑफ बॉक्स विचार केल्यानंतर जर तुम्हाला पटलं काही चांगला विचार तर खूप चांगला होता. त्या कन्व्हिन्स करायला वेळ लागला. मी एक कसेट तयार केला होता की ब्रॉडगेजवर मेट्रो चालवायचं आणि ब्रॉडगेजवर मेट्रो चालवायची असं म्हटल्यावर मला एवढा विरोध केला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी. तुम्ही म्हणून हे करायचं नाही आणि मी ठरवलं की गोंदियापासून तर वर्धेपर्यंत आणि नरखेड पासून तर वर्धेपर्यंत आणि रामटेक पासून तर वर्धेपर्यंत अशी ब्रॉडगेज मेट्रो करायची आणि मी दरवेळेला बसून राहिलो तर दरवेळेला रामाची सीता दरवेळा दिल्लीत बिल्डिंग केली तुला सांगायचं असं आहे. याच्यात तुम्ही पॅसेंजर गाड्या बंद करा कारण पॅसेंजरची स्पीड 40 किलोमीटर, एक्सप्रेसची 160 किलोमीटर आणि मेट्रोची 120 किलोमीटर. त्यामुळे आणि ती आपल्या मुंबईच्या लोकांसारखी 15-15-20 मिनिटांनी येत नाही. ही बनण्यापर्यंत गेली तर अजून सोयीची होईल आणि रेल्वेचा लॉस कमी होईल. इन्फ्रास्ट्रक्चर तेच आहे. मेट्रो बांधायला 350 कोटी रुपये किलोमीटर खर्च आहे आणि ब्रॉडगेज मेट्रोचा 3.5 करोड आणि शेवटी मी प्लॅनिंग कमिशन पासून सगळ्यांना सांगता सांगता थकत होतो पण मी ठरवलं हे मागे लागायचं आणि मला आज सांगताना तुम्हाला आनंद होतो की 7 तारखेला केवळ ब्रॉडगेज मेट्रोचं नाही तर ब्रॉडगेज मेट्रोला लागणारा रोलिंग स्टॉक त्याचं मॅन्युफॅक्चरिंग नागपूरला सिंधीला त्याचा शुभारंभ सगळ्यांनी आणि या ब्रॉडगेज मेट्रोचा मार्ग सगळ्यांनी आता मान्यता दिली आणि तो सुखद आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट करायची असेल आउट ऑफ बॉक्स तर वेळ लागतो आणि वेळ लागणार तो का असतात. मी एकदा बोललो होतो युरिन बँक झाली पाहिजे एनडीटीव्ही पाहून सगळ्यावर इतकं माझ्यावर टीका झाली आणि टीका झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी ते कार्टून वगैरे आले मी युरिन वाचवले पाहिजे म्हणून सांगितलं. मला पुन्हा एकदा विचार की तुम्ही युरिन बँक बोललो बोलीन सांगेन आणि याचा प्रचार करेन. मी जे बोलतोय त्याचा फायदा मग माझ्या बाजूने जगातले लोक आले आणि त्यांनी त्याच्यात आपल्या नीलकंठी जे आपले हे आहेत इन्फोसिसवाले त्यांची माहिती मोठी रिसर्च आहे वर्ल्डमध्ये किती माझ्या सपोर्टिंग दिलं आणि मग मी सांगितलं की सगळ्या देशातल्या लोकांची युरिन एकत्र झाली तर 50,000 कोटी रुपयाचा युरिया वाचेल, इम्पोर्ट वाचेल. आता हळूहळू तो पटला. त्यामुळे काही काळामध्ये आपल्याला अशा गोष्टी असतील ज्या समाजाकरता देशाकरता उपयोगाच्या असतील. काँग्रेस राष्ट्रवादीत मेगा गळती सुरू आहे आणि आम्ही ज्यांना घेणं योग्य आहे त्यांनाच आमच्या पक्षात घेत आहोत असं म्हणत आता काँग्रेसची हवा संपली आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. विरोधकांवर शरसंधान डागण्यात आलंय.
लातूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याचा सुद्धा समाचार घेतला, तर छगन भुजबळ यांच्या पक्ष प्रवेशावर सुद्धा भाष्य केलंय। काँग्रेस राष्ट्रवादीची हवा संपली आहे हे सांगण्याकरता आता ज्योतिषाची आवश्यकता नाही आहे। आता सामान्य माणसाला देखील हे समजतंय की या पक्षांच्या पाठीशी कोणीही उभं राहायला तयार नाही। बाळासाहेब थोरात असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी आरशात पाहावं, आम्ही आरशात नाही लोकांच्या चेहऱ्यावर पाहतो आणि लोकांच्या चेहऱ्यामध्ये जे दडलं आहे ते आम्हाला दिसत आहे आणि म्हणून आरशात पाहायची वेळ कोणावर आली आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे। भुजबळांचं आमच्याकडे काही मला माहिती नाही, म्हणजे ते तुम्ही सेनेला विचारू शकता। आम्ही आधीच सांगितलं की आमच्याकडे ते काही आम्ही त्यांना घेत नाही आहे। राणेंच्या संदर्भात रोज मी सांगतोय, तरी तुम्ही रोज तो प्रश्न विचारता। आमचे आम्ही कोणाला घ्यायचं आम्ही ठरवलंय, सेनेने कोणाला घ्यायचं सेनेचा स्वतंत्र प्रश्न आहे, तो पक्ष आहे, त्यांचे निर्णय घेण्याकरता ते स्वतंत्र आहेत, त्यामुळे ते योग्य तो निर्णय करते। काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मेगा गळती आहे पण आमच्याकडे मेगा भरती नाही आहे। आम्ही निवडक लोक भाजपनी तरी निवडक लोक घेण्याचे ठरवले आहेत, त्यातले काही घेतले आहेत काही आता आम्ही घेऊ आणि घेत असताना साधारण युतीचा विचार करूनच आम्ही घेतो। किंवा सेनाही घेत असताना एखाद दुसऱ्या जागी आमचा टाय येऊन जाईल तो आम्ही सोडवू। या बातम्यांचा बुलेटिन मध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांकरता पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।